मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया म्हणते की माझ्या तोंडाची हाक थांबतच नाहीये मला खूप त्रास होतोय मला अगोदर पाणी द्या सगळ्यांकडे ती पाणी मागत असते तर आता पूर्णाजी तिला लगेच पाणी प्यायला सांगतात पूर्णाजी आता सायलीवर खूपच फडकतात आणि म्हणतात की तुला सांगितलं होतं ना तन्वीच्या बाबतीत कोणतीही चूक झालेली मला आवडणार नाही सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही माझ्यावर संशय घेताय मी काहीच केलेलं नाहीये तेव्हा पूर्णाजी म्हणतात एकदम शांत बसायचं तन्वीच्या भाजी मध्ये तीन चार चमचे तरी मिरची जास्त होती असं ती म्हणते आता सायलीला खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा कल्पना विचारते पूर्णाई तुम्ही असा कसा सायलीवर अविश्वास दाखवताय हो सायली असं मुद्दाम का करेल चुकून झालं असेल तिच्याकडून काहीतरी तेव्हा पूर्णाजी म्हणतात अजिबात नाही तू तिला पाठीशी घालायचं नाही तिचे खरे रंग मला आता समजले आहेत तर प्रताप म्हणतो हिच्या अंगात नुसता नीचपणा भरलाय बाकी काय घरात कुणी आलं का तिच्या अंगात काय संचार तर काय माहीत ते महिपतराव आले होते तिने कसा तमाशा होता तर तुला असेल परंतु कल्पनाचं मन हे मानायलाच तयार नसतं अस्मिता देखील खूप तडातडा बोलू लागते तेव्हा कल्पना पुन्हा म्हणते सायलीने सकाळपासून आपल्या जीवाचं रान करून एवढा स्वयंपाक तिला किती आनंद झाला होता तेव्हा आता प्रिया म्हणते ही तर तिची ट्रिकच आहे कल्पना मामी जुनी ट्रिक आहे चांगुलपणाचा आव्हाना चा, आणि मागून असे प्लॅन करत बसायचे अर्जुन राग येण्याचं नाटक करतो आणि म्हणून माहिती आहे माझ्या बायकोचा तुझ्यावर राग आहे तन्वी पण ती असा निचपण कधीही करणार नाही त्यावरती आता सायली म्हणते अहो तुम्ही असं काय म्हणताय माझा नाही आहे तिच्यावर राग कोणताच तेव्हा आता सायली पोटतिडकीने सर्वांना सांगू लागते मी असं काय करू जेणेकरून तुमचा माझ्यावर विश्वास बसेल खरंच मी असं काही केलेलं नाहीये तेव्हा अस्मिता म्हणते मग सिद्ध करून दाखव तेव्हा अश्विन आता अस्मिताला चांगलंच सुनावतो आणि म्हणतो पण जर खरंच चूक केली तर ती सिद्ध करता येते आणि जी चूक नाही केली ती सिद्ध कशी करणार त्यामुळे तू गप्प बस त्यांच्यामध्ये बोलू नकोस तर आता पूर्णाजी खूपच चिडतात आणि म्हणतात की मी एक वेळेस स्वतःला झालेला त्रास सहन करेल परंतु माझ्या जा तन्वीला झालेला त्रास मी कधीही सहन करू शकत नाही त्या दिवशी जेव्हा तू रविराजांना माझ्या वाढदिवशी इकडे घेऊन आली आमच्यामध्ये जो प्रेमाचा मायेचा ओलावा तू पुन्हा टिकवून ठेवलास त्यामुळे मला वाटलं होतं की तू खरंच दोन घरांना जोडणारी आहेस परंतु तू तर दोन घरांना तोडणारी आहेस मी इथून पुढे कधीही तुला माफ करू शकणार नाही मी त्या दिवशी तुझी चूक पदरात घातली तुला म्हटलं होतं मंदिरात चल तेव्हा तू मंदिरात आली नाहीस उशिरा उठलीस आणि घरात सडकी भाजी आणलीस तू हे सगळं मुद्दाम करतेस ना आमच्यामध्ये भांडण व्हावं यासाठी तेव्हा सायली आता खूप रडू लागतं होणारे आरोप तिला आता सहन होत नाही तर अर्जुन आता खूपच खुश होतो आजी म्हणतात इथून पुढे तू माझी नाच सुरू होण्याच्या अजिबात लायकीची नाही तुला तू मी मान कधीही मिळवून देणार नाही तर आता सगळेजण सायलीकडे पाहू लागतात कारण मी तुला अर्जुनची चांगली एक बायको समजत होते तू फक्त त्याची बायको म्हणूनच राहा माझी नाचून कधीही होऊ नको या घराची सून तर नाही अगं तू घरात आलीस आणि सगळ्या घराचा आनंदच हिरावून घेतलास तू आमच्या घराला ला लागलेला एक कलंक आहे असं म्हणून पूर्ण आजी आता सायलीला खूपच दुखावतात आणि मग तेथून जातात प्रताप म्हणतो आनंदाचा क्षण होता म्हणून घरात थांबलो आणि इथे काय पाहायला मिळालं असं म्हणून तोही भडकतो मग तेथून जातो तेव्हा प्रिया आता पुढे होते आयलीला म्हणते की तुझा खरा रंग आता सर्वांसमोर आलाच एक गोष्ट लक्षात ठेव तू किती काहीही केला ना तरीही पूर्ण आजींपासून मला तोडू शकत नाही आता प्रियाने असं बोलल्यावर अर्जुनला खूप राग आलेला असतो परंतु आता तो स्वतःच मागे जातो आणि मनातल्या मनात त्याला मनात सायलीबद्दल खरंच खूप वाईट वाटतं आता सायली खूप रडू लागते प्रिया तेथून निघून जाते इकडे अस्मिता देखील आता तेथून जाते तर सायली अजूनच रडू लागते कुणीही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतं पण आणि शांत करत असतात अर्जुन आता मनातल्या मनात म्हणतो मनात तुम्ही घरातील सर्वांचं मन जपण्याचा खूप प्रयत्न करताय मिसेस सायली मला माहिती आहे आपल्या फ्युचरसाठी साठी मला हे करणं गरजेचं होतं ती स्टोपीड प्रिया काही पण तुम्हाला बोलून गेली तुम्हाला नाही सहन झालं त्यांसाठी मला माफ करा असं म्हणून अर्जुन मनातल्या मनात सायलीची आता माफी मागतो इकडे अस्मिता पूर्णाजींकडे येते आणि म्हणते की कावळेने कितीही मोर पीस लावले ना तरीही तो कधीही मोर होत नाही तसंच या सायलीचा आहे कितीही चांगुलपणाचा आव आणला ना तरीही ती तन्वीसारखी होऊ शकत नाही आदर्शसून होऊ शकत नाही तू तिच्यासाठी माझ्या कानाखाली मारली आता तुला समजलंच असेल की ती कशी आहे तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात मी ओळखायला चुकलेच इथून पुढे कधीही तिच्यावर मी विश्वास ठेवणार नाही सायली खोटारडी आहे आणि ती खोटारडीच राहणार असं जेव्हा अस्मिता आता म्हणत असते तेवढ्यातच कल्पना तेथे येते आणि तुझा थोबाड फोडेन अगोदर इथून पूर्ण आजींच्या मनात काहीही भरवू नकोस असं म्हणून ती आता खूपच भडकते मान खाली घालून आता अस्मिता जाते तर कल्पना पूर्णाजीची बाजू मांडू लागते की पूर्णाजी तुम्ही समजून घ्या जरा सायलीला सायली असं कधीही करू शकत नाही पूर्णाजी म्हणतात तू तिची अजिबात बाजू घेऊ नकोस कारण ती आता मला समजलंय असं म्हणून आता पूर्णाजी सायलीला कधीही माफ करणार नाही अशी शपथच घेतात तेव्हा कल्पनाला त्या म्हणतात मला एकटीला राहायचंय तू इथून जा अगोदर कल्पना आता ठीक आहे असं म्हणते तिलाही खूप वाईट वाटत असतं तर इकडे प्रिया ही घरी येते तिची वाट पाहत उभं असतो तेव्हा तो विचारतो मग काय काय झालं तेव्हा प्रिया आता आनंदातच सांगू लागते की मला ना तिकडे जाऊन खूप छान वाटलं अर्जुनने माझी खूप मनापासून काळजी घेतली त्याचबरोबर त्याच्या शेजारीत जेवायला बसवलं आणि त्याची नजर फक्त माझी आणि माझ्यावरच होती आता मी त्याच्या आयुष्यात जागा तर मिळवली आहे माझ्याशिवाय तर दुसरा कोणाचाही विचार करत नाही असं म्हणून प्रिया खूपच आता हुरळून जाते सगळं काही खोटं नागराजला सांगते आणि म्हणते उद्या सकाळी मी जास्त वेळ चालणार आहे अर्धा तास कारण मी आज खूप तेलकट गोड म्हणू नको खूप काही काही खाल्लंय अर्जुन मला सारखा फोर्स करत आहे खा ते खा तेव्हा नागराज देखील आता तिची फिरकी घेतो आणि म्हणतो संध्याकाळी तू काही खाऊ नकोस अशीच उपाशी झोप किंवा दूध पिऊन झोप तेव्हा प्रियाला आता धक्का बसतो कारण तिने अजूनही काही खाल्लेलं नसतं ती आता ठीक आहे असं म्हणते आणि मग तेथून जाते तर आता दुसरीकडे सायली खूपच रडत असते अर्जुनला तिच्याबद्दल खूप वाईट वाटत असतं तिला सगळ्यांचाच ओरडा खावा लागला तिचा खूप अपमान झाला ती बेशरम प्रिया देखील तिला काही पण बोलून गेली हे मी नाही सहन करू शकत प्रिया काही बोललेली घरच्यांचं ठीक आहे तेव्हा आता तो तिला सहानुभूती देत असतो धीर देत असतो सावरत असतो म्हणत असतो की मिसेस सायली प्लीज मनाला लावून नका ना घेऊ एवढं तेव्हा सायली म्हणते कसं का मनाला लावून घेऊ पूर्ण आजी आता कुठे माझ्याबरोबर चांगल्या वागायला लागल्या होत्या तर काय झालं तुम्हाला समजलं ना तेव्हा तो तिला पाणी प्यायला देतो आणि म्हणतो शांत राहा जरा ती म्हणते की कसं शांत राहू सर मी हो माझ्याबद्दल सगळ्यांनी खूप मोठा गैरसमज करून घेतलाय जी चूक मी केलीच नाही आहे तर त्या चुकीबद्दल मी शिक्षा का भोगू तर आता असं म्हणून सायली खूपच रडू लागते अर्जुन मनातल्या मनात म्हणू मनात लागतो की खरंच मला माफ करा मिसेस सायली हेच आपल्यासाठी चांगलं आहे असं म्हणून तो तिची सारखी माफी मागत असतो सायली म्हणते खरंच मी नव्हतं तिखट मिसळलं त्यामध्ये अर्जुन म्हणतो मला माहिती हो आता तुम्हाला तरी कसं माहीत असणार ना की त्या मसाल्याच्या डब्यात मिरची पावडर होती की गरम मसाला गरम मसाला शेजारी मिरची पावडर होती की अजून काही असं म्हणून तो सगळे आता मसाल्यांबद्दल तिला सांगत असतो आणि मग त्याच्याच लक्षात येतं की पटकन बोलून गेलोय सायलीला आता समजलंही असेल आता सायली विचार करू लागते रशे का बोलता येत की मला कळतच नाही तर अर्जुनच्या देखील ही गोष्ट लक्षात येते की मी त्या मसाल्याच्या डब्याबद्दल बोललो तेव्हा तो म्हणतो ह्या चैतन्याचं ना कामात लक्षच नाही असं म्हणून तो लगेच चैतन्याला फोन करतो आणि वीटनेसबद्दल बोलू लागतो तेव्हा सायली आता अर्जुनकडे खूप वेळ पाहतच राहते कारण तिच्या लक्षात आलेलं असतं की अर्जुननेच हे सगळं काही केलं आहे मी तर काहीच केलं नव्हतं मित्रांनो पुढील भागामध्ये आता अर्जुनच्या हाताची खूप आग होत असते म्हणून तो खोबरेल तेल घेतो आणि हातांना चोळत असतो तेव्हा सायली आता पुढे उभी राहते आणि विचारते काय झाले सर तुमच्या हातांना तो म्हणतो हातांना नाही हो मी हेड मसाज करत होतो मला झोप येत नव्हती ना म्हणून तेव्हा आता सायली त्याला म्हणते की तुम्हीच प्रियाच्या त्या भाजीमध्ये तिखट मिसळलं हे मला माहिती आहे आणि तुम्हीच हे सगळं काही केलंय आपले लग्न पुन्हा न व्हावं यासाठी आता तुम्ही खूप खोटेपणा केलाय असं म्हणून ती अर्जुनला खोटारडे आहात असं म्हणते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा